कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील एका पोलीस हवालदार व त्याच्या पुतण्यावर समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांनी आरोपी श्रीरत्न फुले याला अटक केली असून त्याचा साथीदार वैभव गणेश रावने हा फरार आहे. आरोपी हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. रविवारी रात्री गणेशनगर येथील राजीव गांधी उद्यानाजवळ दारूपीत गुन्हेगार प्रवृत्तीचे काही लोक बसले होते. दरम्यान यश ठोकर तेथून जात असताना आमच्याकडे घुरून का पाहिलं या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. आरोपीने दारूच्या बाटलीने यशच्या छाती व डोक्यावर वार करून जखमी केले. एवढ्यातच न थांबता चाकूनेही वार केले. यशने फोन करून घटनेची माहिती काका सुनील ठोकर यांना दिली. सुनील ठोकर हे गुन्हे शाखा युनिट 4 हवालदार आहे. आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून यशची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 11 हे दरम्यान यश ठवकर हे राजीव गांधी उद्यान गणेशनगर के सामने से पैदल जा रहा था. वहाँ पे त्रिरत्न फुले और वैभव श्रावणी ये दो लोग चर्चा करते बैठे थे. दोनों की एक दूसरे की तरफ देखने की वजह से उनमें गाली गलौज करना होना शुरू हो गया. बाद में दोनों अपने हाथापाई के ऊपर आ गए. झगड़ा बढ़ते हुए देख के यश ठवकर ने अपने चाचा को वहाँ पे फोन करके बुला लिया. चाचा आने तक त्रिरत्न फुले ने चाकू से यश ठवकर के ऊपर वार करके जख्मी कर दिया. ये देख के चाचा बीच में आए तो उनके ऊपर भी त्रिरत्न फुले ने वार किया तो वो गंभीर जख्मी हो गए. और चाचा ने कंप्लेंट देने के बाद कंप्लेंट रजिस्टर हुई है. आरोपियों को हिरासत में ले लिया गया है. आगे की पुलिस कार्रवाई शुरू हुई.